वर्गीकरण आणि क्रिमिलियर हा चुकीचा आहे, बरोबर नाही, पॉलिसी मॅटर आहे आणि पॉलिसी मॅटर हा सुप्रीम कोर्ट डिसाईड करू शकतो का हा खरा प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूस वर्गीकरण क्रिमिलियरच्या संदर्भातला दिलेला निर्णय या दोन्ही आघाड्या अशा म्हणतात आहेत की बरोबर आहेत आणि आम्ही तो लागू करणार. महाराष्ट्राच्या या नव्या विधानसभेमध्ये ज्या निवडणुका लढवल्या जात आहेत ते एकंदरीत दोन वेगवेगळ्या प्रश्नांवरती असणारं हे इलेक्शन अत्यंत महत्वाचं लढल्या जाते असं मला एकंदरीत दिसत. एक म्हणजे ओबीसीचं असणारं आरक्षणाचा मुद्दा हा महत्वाचा होत चाललाय असं एकंदरीत दिसतंय आणि दुसऱ्या बाजूस SC ST चं क्रिमिलियर लावल्यामुळे हा वर्गही फार मोठ्या प्रमाणात रिॲक्ट होतोय अशी परिस्थिती आहे. दोन्ही आघाड्या जे BJP ची आघाडी आणि काँग्रेसची असणारी आघाडी या दोघांनीही सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय वर्गीकरणाच्या संदर्भात आणि क्रिमिलियरच्या संदर्भात लागू करू अशी भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे. दुसऱ्या बाजूला OBC च्या संदर्भातला नवीन आलेला जो निर्णय इलेक्शनच्या 15 दिवस अगोदर होता की ज्याच्यामध्ये स्वायत्त संस्थेच्या निवडणुका घ्यायला परवानगी दिलेली आहे, परंतु त्यामध्ये असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की OBC चं इम्पेरिकल डेटा नसल्यामुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका यामध्ये OBC चं आरक्षण राहणार नाही अशी भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे. जरांगे पाटील यांची मागणी आपण जर पाहिली तर मराठा समाजाला OBC तून आरक्षण द्या अशी जी मागणी होती त्या मागणीला वंचित बहुजन आघाडी सोडलं तर उरलेल्या सर्व राजकीय पक्षाने मान्यता दिले असं त्या ठिकाणी म्हणता येईल आणि त्याच्यामुळे ही निवडणूक एका दृष्टीने चुरशीची होत चालली आहे. सायलंटली OBC एका बाजूला चाललाय आणि मराठा समाज वेगळ्या बाजूला चाललाय असं एकंदरीत दिसतंय. विदर्भाचे हे जे 4 जिल्हे आहेत, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि नागपूर या भागामध्ये मराठा नाही पण OBC च्या रूपाने कुणबी आपल्याला सर्व त्या ठिकाणी दिसतोय किंवा ती चर्चा फार मोठ्या प्रमाणात या 4 जिल्ह्यांमध्ये मला दिसत नाही. पण उरलेले जिल्हे जे आहेत त्या उरलेल्या जिल्ह्यांमध्ये OBC विरुद्ध मराठा असं भांडण लागलेलं दिसतंय आणि जी काही दोन्ही आघाड्यांचे पक्ष आहेत या दोन्ही आघाड्यांच्या पक्षांमध्ये दोन्ही आघाड्यांची जी यादी आहे ती यादीमध्ये OBC ना फार स्थान दिले असं त्या ठिकाणी दिसत नाही.
तेव्हा आम्हाला सर त्या ह्याच्यामध्ये जे दिसतंय ते ओबीसी विरुद्ध मराठा असं इलेक्शन हे होतंय. सामाजिक डिवाइड झालेला दिसतोय. हा सामाजिक डिवाइड कशा रीतीने रिॲक्ट होईल हे उद्या इलेक्शनमध्ये स्पष्ट होईल असं मला त्या ठिकाणी दिसतंय. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी ही एकमेव पक्ष असा आहे की जो असं म्हणतोय की सुप्रीम कोर्टाने दिलेला SC ST च्या संदर्भातला निर्णय वर्गीकरण आणि क्रिमिलियर हा चुकीचा आहे, बरोबर नाही, पॉलिसी मॅटर आहे आणि पॉलिसी मॅटर हा सुप्रीम कोर्ट डिसाईड करू शकतो का हा खरा प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूस वर्गीकरण क्रिमिलियरच्या संदर्भातला दिलेला निर्णय या दोन्ही आघाड्या अशा म्हणतात आहेत की बरोबर आहेत आणि आम्ही तो लागू करणार. सध्याचं असणारं सरकार त्यांनी असताना पाटणाचे रिटायर्ड हायकोर्ट जे आहेत त्यांची वन मॅन कमिशन त्या ठिकाणी नेमलेली आहे. तो अंमल कसा करायचा या संदर्भातला असणारं मार्गदर्शन त्यांच्याकडून मागितलेलं आहे आणि काँग्रेसने कुठल्याही पद्धतीने विरोध न करता उलट तेलंगणा, हिमाचल आणि कर्नाटक इथल्या मुख्यमंत्र्यांनी आम्ही हा निर्णय लागू करू अशा रीतीने सांगितलेला आहे. त्याच्यातला सगळ्यात मोठा धोका जो आहे तो आपण असा लक्षात घेतला पाहिजे. तो धोका आहे की क्रिमिलियरचं जे डेफिनेशन त्याच जजमेंटमध्ये देण्यात आलेलं आहे ते महत्त्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. त्या क्रिमिलियरचं डेफिनेशन देताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की एकदा का तुम्ही फायदा घेतला, एकदा का तुम्ही लाभार्थी झालाय, कुटुंब म्हणून तुम्ही असा लाभार्थी झालाय, तर तुम्ही क्रिमिलियर म्हणून ट्रीट केला जाईल आणि ज्या अर्थी तुम्ही क्रिमिलियर म्हणून ट्रीट केला जाईल त्या अर्थी तुम्ही आरक्षणाच्या बाहेर राहाल, बाहेर फेकल्या जाईल अशी असणारी परिस्थिती आहे. ज्यांना क्रिमिलियरचा फायदा झालाय असं जे बाहेर झालंय आणि पुन्हा त्यांना आरक्षण मिळणार नाही असं जे जजमेंटमध्ये म्हटण्यात आलेलं आहे त्यांना खरंच सवर्ण समाज हा स्वीकारणार आहे का? खरंच ज्याला आपल्याला म्हणता येईल की सवर्ण समाज हा असणारा विकसित झालाय म्हणून स्वीकारला जाणार आहे का? की पुन्हा ज्याला ज्या पुन्हा जो विकसित झालाय असं जे सुप्रीम कोर्ट म्हणते, क्रिमिलियर झालंय असं जे म्हणतंय त्याच्याबद्दल पुन्हा दुजाभाव राहणार आहे का? ही चर्चा फार मोठ्या प्रमाणात SC ST मध्ये चाललेली आहे आणि म्हणून हा कसा रिॲक्ट होतोय याबद्दलचा खरं महत्वाचा भाग असा मी मानतो. वंचित बहुजन आघाडी असं म्हणते की तेवढ्या मोठ्या प्रमाणात असणारा समूह बदललेला नाही किंवा बदलतोय एवढं आपल्याला फक्त स्वीकारता येईल, पण तो पूर्णपणे बदलला असं त्या ठिकाणी म्हणताय. दुसऱ्या बाजूस हे जे प्रिन्सिपल सुप्रीम कोर्टाने क्रिमिलियरचं लावलेलं आहे की शासकीय मदत तुम्हाला मिळाली आहे म्हणून तुम्ही क्रिमिलियर झालाय, हे सेम प्रिन्सिपल जनरल क्लाससाठी सुद्धा लावला जाणार आहे का? तर त्याचा कुठेच उल्लेख नाही, त्याच्याबद्दल कुठलेही राजकीय पक्ष बोलत नाही.
ज्याला आपल्याला म्हणता येईल की एससी एसटी याला टार्गेट केल्या जाते एवढंच फक्त वंचित बहुजन आघाडी म्हणते. ते सेम प्रिन्सिपल सुप्रीम कोर्टाने नॉन एकंदरीत असं म्हणता येईल की नॉन एस नॉन रिझर्व्ह क्लाससाठी लावलं असतं तर एक जनरल प्रिन्सिपल म्हणून त्या ठिकाणी ठरवलं असतं. ज्या अर्थी त्यांनी असणार हे जनरल क्लाससाठी सुद्धा सेम प्रिन्सिपल लावलं नाही त्याच्यासाठी असं म्हणता येईल की एस सी एस टीला टार्गेट केल्या जाते अशी असणारी त्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्ट दुसरं असं नमूद करते की ॲज फार ॲज त्यांनीच वापरलेला शब्द मी वापरतोय की ट्रायबल जे आहे यांना रिझर्वेशन म्हणून 1.7% पर्यंतच ज्युडिशरीमध्ये आलेला आहे हे नमूद करते सुप्रीम कोर्ट. पण त्याचबरोबर असंही म्हणते की हे 1.7% जे ज्युडिशरीमध्ये आलेले आहेत त्यांना तुम्हाला सगळं क्रिमिनल इयर म्हणून ट्रीट करावं. हे कॉन्ट्रडिक्टरी मी असतात ना की एका बाजूला तुम्ही एक्सेप्ट करताय की जिथे 7.5% ट्रायबलचं ज्युडिशरीमध्ये पाहिजे तिथे फक्त 1.7% आहे ज्युडिशरीमध्ये आणि 1.7% विल बी ट्रीटेड एज क्रिमिनल इयर. याचा अर्थ की त्यांनी एकदा असताना आरक्षण घेतलेलं आहे यापुढे त्यांना आरक्षण मिळणार हे कॉन्ट्रडिक्शन मी जे अर्थी मानतोय त्यातही हा ह्या दोन्ही वर्गामध्ये फार मोठ्या प्रमाणात ज्याला आपल्याला म्हणता येईल की इश्यू झालेला आहे आणि असं एकंदरीत दिसतंय की वंचित बहुजन आघाडीशिवाय दुसरा त्यांच्या पुढे मार्ग नाही असं त्या ठिकाणी दिसतंय की वंचित बहुजन आघाडीच हा फर्मली स्टँड घेत आहे की हे जजमेंट पॉलिसी ले डाऊन करते आणि पॉलिसी ले डाऊन करणं हे सुप्रीम कोर्टाचं ज्युरिडिक्शन आहे का ह्याला चॅलेंज करत आहे आणि म्हणून एकंदरीत असं म्हणता येईल की हे हाय हे जे इलेक्शन आहे या क्लास पुरतं जे आहे ते सिरियसली घेतात आहेत असं त्या ठिकाणी मानता येईल. दुसऱ्या बाजूच आपण असायला बघितलं तर जो नॉन रिझर्व क्लास आहे जनरल क्लास आहे या जनरल क्लासकडे पाहत असताना त्याचे जे कन्सर्न आहेत त्याचं दुर्लक्षित मला कुठेतरी दिसते. वंचित बहुजन आघाडीने उभे करण्याचा प्रयत्न केला इट माइट बी एन ओल्ड इश्यू ज्याला म्हणता येईल आणि आम्ही तो असतो शरद पवारांमार्फत निर्माण केला की शरद पवार आणि दाऊद इब्राहिम याचे कधी संबंध चेक केले नाही या दोघांचे संबंध आहेत असा मी त्या ठिकाणी मांडलो होतो. सालापर्यंत आपण असताना वेगवेगळे बॉम्ब्लास्ट त्या ठिकाणी बघितलेले आहेत वेगवेगळ्या लॉ अँड ऑर्डरचे सिच्युएशन त्या दोघांच्या निमित्ताने उभे झाले पण नोबडी चेकटेड आणि पुन्हा आपल्याला असं दिसते की परिस्थिती पुन्हा बदलते. इराण आणि इस्रायल या
दोन्ही देशाच्या निमित्ताने पूर्णपणे परिस्थिती बदलते. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये आपल्याला असं दिसतंय की ISI इझी ह्या ज्या संघटना होत्या नॉन स्टेट प्लेअर होते, पण नॉन स्टेट प्लेअर असल्यामुळे त्यांच्याकडे अट्रॅक्शन झालं अशी परिस्थिती. आज पुन्हा आपल्याला असं दिसतंय की हे दोन स्टेट्स वेगवेगळ्या समूहाला अट्रॅक्ट करताना आपल्याला असणार दिसतंय. आणि खास करून मी असणारा मुस्लिम समाजाचा उल्लेख त्या ठिकाणी असतो. आपल्या इथे असणार एक फोबिया आहे आणि तो फोबिया म्हणजे आपल्याला असं दिसतंय की प्राईम मिनिस्टर स्वतः त्या ठिकाणी वापरायला लागले. योगीने तर सुरुवात केलं, प्राईम मिनिस्टरपर्यंत त्यांनी असं पिकअप केलं आणि ते म्हणजे बटेंगे तू कटेंगे, बटेंगे कटेंगे पुन्हा आपल्याला रेफरन्स तिथे असताना हिंदू मुसलमानांचा त्या ठिकाणी दिसतो. आपण सध्याची परिस्थिती बघितली ओबीसी घ्या किंवा SC घ्या, आरक्षणाचा प्रश्न घ्या, आपल्याला निश्चितपणे दिसतंय की त्यांचे अधिकार गेलेले आहेत, पण कोणी घालवलेले आहेत? तर मुस्लिमांचा रोल आपल्याला कुठेच दिसत नाही, कारण का ते सत्तेमध्ये नाही आहे. त्यांचे अधिकार काढण्याचा असणारा भाग जिथे म्हणता येईल की तिथे असणारा सवर्ण हिंदू सवर्ण सरकार मी वापरण्यासाठी सवर्ण सरकार त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे आज जे प्राईम मिनिस्टर आणि योगी जे म्हणतात त्याला काही अर्थ राहत नाही. त्या रेफरन्समध्ये मी असणारा म्हणतोय की देशाची परिस्थिती कुठलाही राजकीय पक्ष लक्षात घेत नाही आणि म्हणून उद्याची डेव्हलप होणारी जी परिस्थिती आहे तिच्याकडे आपल्याकडे साधं लक्षही नाही. आपण नेहमीच चर्चा जी करत असतो ती धर्म आणि जात एवढं फक्तच आपण मर्यादित आणि म्हणून मला असं वाटतं की सामान्य माणसाने पुन्हा असताना विचार करणं हा त्याच्यातला महत्त्वाचा आहे की जात आणि धर्म एवढ्याच फक्त मर्यादित राहणार लागणार आहे का? आणि त्याच्याशी असताना आजचे प्रश्न महत्त्वाचे आहेत.